देशात इंधन दरवाढ सुरूच, 9 दिवसात 5.5 रुपयाहून अधिक वाढ, मुंबईत डिझेल 100 रुपये पार. शरद पवारांना UPA अध्यक्ष बनवा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत प्रस्ताव, तर सोनिया गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात, काँग्रेसचा पलटवार. गेल्या 5 वर्षात राहुल आणि प्रियंका गांधींचा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी संवाद नाही, ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुशील कुमार शिंदेची स्पष्ट भूमिका, तरुणांच्या हाती सूत्र देणं पडलं महाग. रिफायनरी प्रकल्पासाठी राजापुरातील बारूसचा प्रस्ताव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, 14,000 एकर जागा देण्याची तयारी. गुढीपाडवा शोभायात्रांबाबत 2 दिवसात स्पष्टता, गृहमंत्र्यांची माहिती, उत्सव साजरा करण्यावर भाजप ठाम, तर रामनवमीच्या मिरवणुकांनाही परवानगी देण्याची मागणी. राज्यातील जनतेला गुढीपाडव्याआधीच गोड बातमी मिळणार, 1 एप्रिल पासून कोरोना निर्बंध हटणार, मास्क सक्ती मागे घेतले जाण्याचे संकेत. Metro 2A आणि Metro 7 पहिला टप्पा गुढीपाडव्यापासून सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, धानुकरवाडी ते दहिसर आणि आरे ते दहिसर मार्गावर मेट्रो धावणार. यंदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात, येत्या 4 दिवसात मार्गदर्शक सूचना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लात CRPFच्या जवानावर हल्ला, दहशतवादी महिलेचा पेट्रोल बॉम्बनं हल्ला, तर श्रीनगरमध्ये लष्करच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा. राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर 61 धावांनी दणदणीत विजय, सॅमसन प्रसिद्ध कृष्णाची चमकदार कामगिरी, आज कोलकाता आणि बंगलोर आमने सामने. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.